नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी पूजा तुमचं पूजा पेंडेकर्स किचन मध्ये मनापासून स्वागत करते। आता सध्या कैरीचा सीजन सुरू झालेला आहे, त्यामुळे मी आज दाखवणार आहे आंबट अशी कैरीची चटणी। सुटलं ना तोंडाला पाणी? माझ्या तर आत्ताच सुटलंय तोंडाला पाणी। तर आता कृती करायला घेऊया। एका मिक्सरमध्ये मी 6 मोठे चमचे किसलेलं खोबरं घेतलंय, त्यामध्ये कैरीची 2 फोडं घेतलेली आहेत, ती बारीक केली आहे। 1 मिरची, 4 शेंगदाणे, 3 लसूण पाकळ्या, थोडं पाणी टाकायचंय आणि मिक्सरमधून आता ग्राइंड करून घ्यायचंय। हा, आणि चवीपुरती मीठ, चिमूटभर साखर, आणि आत्ता मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचंय आपल्याला। चटणी मिक्सरमधून ग्राइंड करून झालेली आहे, इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आंबट चटणी तयार झालेली आहे। आता ती एका बाउलमध्ये मी काढणार आहे। चटणी एका बाउलमध्ये काढून झालेली आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी मी यापुढेही घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय।